तासामधला आकडा आहे. 3 तासामध्ये तिथे 3.5 कोटी रुपये येतात दुकानामध्ये, त्याचा कॅसिनो मध्ये खर्च चांगला वाटत खर्च. आनंदा पिक्चर ग्वाली खर्च पण महाराष्ट्राची परिस्थिती काय असं म्हणतो. शेतकरी आत्महत्या करतो, लोक रस्त्यावर आहे, आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, आपण कुटुंब बरोबर आहे, कुटुंब खोली ग्रुप मध्ये आहे, आपण खाली आहात. म्हणजे कुटुंबाच्या गोष्टी करू नका. अकोल्यामध्ये एक घटना घडलेली आहे. 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलींवर निश्चित प्रमाणात अत्याचार करण्यात आला, त्याच्यामध्ये कडक कारवाई करण्यात येईल, कोणालाही सोडलं जाणार नाही आणि त्या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत. अंतरवाडीमध्ये लाठीचार झाला त्या संदर्भात एक माहितीचा अधिकार आला की त्यामध्ये तुमच्या आदेशाने तो लाठीचार झाला नाही अशी माहिती पुढे आली. असं आहे की यापूर्वी देखील मी हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा कुठे बळाचा वापर करायचा असेल, कुठे लाठीचार्ज करायचा असेल, तर त्या ठिकाणी जे प्रमुख असतात ते त्यावेळेची परिस्थिती पाहून निर्णय करतात. ते काही गृहमंत्र्यांना विचारून किंवा डीजींना विचारून अशा प्रकारे हे केलं जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे याच्यात काही नवीन आहे असं नाही आहे, जे काही सत्य तेच बाहेर आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे संजय राऊत यांची विकृत मानसिकता ही त्यातनं झलकते आहे. ते किती डेस्परेट झाले आहेत हे त्यातनं लक्ष देत आहे. चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण परिवारासहित त्या ठिकाणी त्या हॉटेलला थांबले होते आणि जिथे त्यांनी जेवण केलं ते जे रेस्टॉरंट आहे ते रेस्टॉरंट आणि बाजूला कॅसिनो हे एकत्रितच आहे. जाणीवपूर्वक अर्धवट फोटो ट्विट केला, पूर्ण फोटो जर ट्विट केला तर त्यात स्पष्टपणे लक्षात येत आहे. बावनकुळे आहेत, त्यांच्या पत्नी आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांचा परिवार आहे, नातू आहे, सगळे त्याच्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे ही विकृत मानसिकता कुठेतरी संपवली पाहिजे, बंद केली पाहिजे. इतकं फ्रस्ट्रेशन हे योग्य नाही आहे. राजकारणातला स्तर जो आहे कुटुंबापर्यंत गेलेला आहे, पर्सनल अटॅक होणं सुरू झालं. 100% ही याच्यापेक्षा अजून काय वाईट पातळी असू शकते की तुम्ही असे मॉर्फ केलेले फोटो, कापून दिलेले फोटो, असे फोटो टाकून तुम्ही इतके वाईट आरोप करता, याच्यात म्हणजे राजकारणाची पातळी खाली नेणंच आहे.